नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आहे 8 जानेवारी आणि 8 जानेवारीच्या लेटेस्ट ज्या ज्या इम्पॉर्टंट चालूगडामध्ये असणार आहेत त्या आपण इथे कवर करणार आहोत। इथं टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तीसुद्धा तुम्ही जॉईन करा। जर लेक्चर आवडलं तर लाईक करायला विसरू नका। तुमच्या कमेंट, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा। दररोज सकाळी 6 वाजता जे आहे ते आपण लेक्चर अपलोड करत असतो। जे कोण नवीन असतील त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्या बटनवरती क्लिक करा। त्यानंतर बेल आयकॉन येईल त्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा, जेणेकरून लेक्चर अपलोड केलं की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच येईल। चला सुरुवात करू आपण आता कालच्या क्वेश्चनच्या रिव्हिजनपासून। बघा, पहिला प्रश्न काय होता, चीनमधील कोणत्या शहरामध्ये टेस्लाने जे आहे ते सर्वात मोठी सुपर चार्जिंग सुविधा जी आहे ती सुरू केलेली आहे। तर हे आहे शांघायमध्ये। शांघाय मी तुम्हाला सांगितलेलं आहे, SCO पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। ओके, आणि बघा हे जे चार्जिंग स्टेशन असणार आहे तिथे 72 चार्जिंग स्पॉट असणार आहेत, 120 किलोवॅट एवढी क्षमता असणार आहे त्याची। ओके, आणि टेस्ला आलेला आहे, टेस्लाचे CEO कोण आहे तर इलॉन मस्क आहेत। ओके, आणि इलॉन मस्क सेकंड टॉपला आहेत, आपण बघितलेलं होतं ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्समध्ये। ओके, त्यानंतर बघा, जम्मू काश्मीर आणि लडाखच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी कोणाची निवड झालेली आहे तर पंकज मित्तल यांची झालेली आहे। कलम वगैरे जे होतं ते आपण इथे बघितलेलं होतं शॉर्टमध्ये। तर इथे पॉलिटीसाठी हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, कारण बऱ्याच नेमणुका ज्या आहेत त्या झालेल्या आहेत, त्यामुळं हायकोर्ट जे आहे ते चांगल्या पद्धतीने करा। नेक्स्ट बघा, ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्स 2021 नुसार कोण अव्वलस्थानी आहे तर जेफ बेझोस CEO ऑफ अमेझॉन। ओके, जेफ बेझोस फर्स्ट नंबरला आहेत, त्यानंतर इलॉन मस्क आहेत टेस्लाचे आणि बिल गेट्स थर्ड नंबरला आहेत। ओके, मायक्रोसॉफ्ट आणि 12 नंबरला कोण आहेत तर मुकेश अंबानी। नेक्स्ट बघा काय बघितलेलं, कोणत्या देशातील संसदेने मलाला युसुफजई स्कॉलरशिप ॲक्ट 2020 पास केलेलं आहे तर अमेरिका। बघा, अमेरिका आता एक थोडं आहे मोस्ट इम्पॉर्टंट झालेलं आहे। ओके, तर अमेरिकेचं जे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह प्लस सिनेट असते, ओके, संसद आपण जसं म्हणतो तसं, आणि आता बघताय तुम्ही की तिथे थोडा जो वाद चालू आहे, ओके, ट्रम्प सपोर्टर्स जे आहेत ते त्यांनी जो प्रोटेस्ट केलेला आहे त्यांच्या तिथे, तर त्यामुळे थोडं एक हॉट आहे। त्यामुळे अमेरिकेच्या रिलेटेड ज्या ज्या न्यूज येतील त्याच्या तुम्ही चांगल्या पद्धतीने करणं अपेक्षित आहे। त्यानंतर बघा, तमिळ अकॅडमी कुठे सुरू केलेली आहे, कोणत्या राज्यामध्ये, तर हे दिल्लीमध्ये जे आहे ते तमिळ अकॅडमी सुरू केलेली आहे। दिल्लीने जे आहे ते ऑलरेडी संस्कृत, उर्दू, हिंदी, पंजाबी, मैथिली, भोजपुरी यांच्या ज्या आहे त्या अकॅडमी सुरू केलेल्या आहे, त्याचबरोबर त्यांनी जे आहे ते तमिळसाठी सुद्धा केलेली आहे। ओके, बघू आता आजचे करंट अफेअर्स काय आहेत। खालपैकी कोणत्या राज्य सरकारने ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या खेळाडूंना 3 करोड रुपये देण्याची घोषणा केलेली आहे। ॲक्च्युली हे काय झालं, एक क्वेश्चनमध्ये घेतलेलं आहे गोल्ड मेडल, पण गोल्ड असो, सिल्वर असो, ब्रॉन्झ असो, ह्या प्रत्येका सिटीसाठी जे आहे ते 3 ते 4 पट जे आहे ते अमाऊंट वाढवलेली आहे। मग तेच आपल्याला इथं बघायचं आहे, आणि ही कोणी वाढवलेली आहे तर ही राजस्थानने वाढवलेली आहे, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। आता इम्पॉर्टंट पॉईंट्समध्ये आपण ते कवर करू काय काय आहे। बघा, राजस्थान सरकारने जे आहे ते ऑलिम्पिक म्हणजे इंटरनॅशनल गेममध्ये जे पदक मिळवणाऱ्या खेळाडूंची बक्षीस संख्या जी आहे ती 3 ते 4 पट वाढवलेली आहे। ओके, टक्क्याने। गोल्ड मेडल मिळवल्यानंतर पहिली दिली जाणारी रक्कम जी होती ती 75 लाख होती, आता ती 3 करोड केलेली आहे। ओके, जो की आपला क्वेश्चन आहे। बघा, सिल्वर मेडल मिळवलं तर पहिलं 50 लाख होते, आता 2 करोड आहे, म्हणजे 50 × 4 केलेलं आहे, म्हणजे 4 पटे केलेलं आहे। आणि इकडे बघाल तर पहिले ब्रॉन्झ मेडलला 30 लाख होतं, ते आता 1 करोड केलेला आहे। ओके, बघू नेक्स्ट। आता बघा, राजस्थान आलेलं आहे, आपण राजस्थानविषयी जे आहे ते थोडक्यात इथे इन्फॉर्मेशन बघू। बघा, इथे तुम्ही मॅपमध्ये बघू शकता, रेडमध्ये जे आहे ते राजस्थान आहे। शेजारी राज्य बघाल तर इकडे गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, UP आहे, हरियाणा आहे, पंजाब आहे। ओके, तर बघा, कॅपिटल जयपूर आहे, जयपूर पिंक सिटी, राज्यपाल कलराज मिश्रा, मुख्यमंत्री अशोक गहलोत, विधानसभेच्या 200 जागा आहेत, जिल्हे 33 आहेत, लोकसभेच्या 25 तर राज्यसभेच्या 10 जागा आहेत। ओके, स्थापना बघाल तर बघा 30 मार्च 1949 झालेली आहे, आणि क्षेत्रफळानुसार बघाल तर हे
देशातलं पहिलं राज्य आहे. थरचे वाळवंट आणि अरवली पर्वत जे आहेत ते राजस्थानच्या भूभागाचे वैशिष्ट्य आहे. गुलाबी शहर म्हणजेच पिंक सिटी म्हणून जयपूरला ओळखलं जातं. आणि पंचायत राज स्वीकारणारे हे पहिलं राज्य आहे. 2 ऑक्टोबर 1959 पंचायत राज स्वीकारणारं पहिलं राज्य बनलेलं आहे. एक पॉलिटीचा पॉईंट आहे हा. ओके, त्यानंतर बघा, गर्भपातला वैध करणारा पहिला लॅटिन अमेरिकन देश कोणता आहे. आता लॅटिन अमेरिकन म्हणजे काय हे पहिल्यांदा माहीत पाहिजे. आपण मॅप घेऊ खाली आणि त्याच्यानंतर बघू की लॅटिन अमेरिकन काय आहे, इंग्लो अमेरिकन काय असतं. ओके, तर पहिल्यांदा बघा याचं उत्तर काय आहे, तर अर्जेंटिना आहे. ओके, अर्जेंटिनामध्ये जे होतं ते आतापर्यंत गर्भपात करणं वैध नव्हतं. गर्भपात केलं जायचं पण ते 2 केसेसमध्ये केलं जायचं. आपण इम्पॉर्टंट पॉईंट्समध्ये ते बघू. बघा, अर्जेंटिनामध्ये अजून गर्भपात करणं वैध नव्हते. गर्भपात धर्माच्या विरोधात आहे असा तिथला समज होता. फक्त 2 कारणांमुळे गर्भपात केला जातो. एक तर म्हणजे ती पीडित असेल, बलात्कार पीडित असेल, आणि डिलिव्हरीच्या वेळेस जर काही कॉम्प्लिकेशन असतील तर त्यावेळेला केलं जायचं. ओके, आणि आता जे आहे ते 14 आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याची परवानगी दिलेली आहे. भारतामध्ये पण बघा 0 ते 14 आठवड्यांपर्यंत जे असतं ते गर्भपात अलाउड असतो. ओके, कारण बघा एक टेस्ट करतात आणि त्याच्यानंतर मग ते कॉम्प्लिकेशन असेल, म्हणजे जन्मणाऱ्या बाळामध्ये काही तर कॉम्प्लिकेशन असतील, काहीतरी डिसॅबिलिटीज असेल, तर मग अशा वेळेला ते जे आहे ते डॉक्टर सजेस्ट करतात. 20 आठवड्याचा गर्भपात जर करायचं असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो, एका डॉक्टरचा ॲटलीस्ट सल्ला लागतो. 24 आठवड्यांचा असेल तर 2 डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो. कारण ज्या वेळेला म्हणजे 20 आठवडे ज्या वेळेला होतील, ओके, म्हणजे 4×5 20, ओके, म्हणजे 5 महिने होतील, त्याच्यानंतर जे आहे ते पूर्ण गर्भ तयार झालेला असतो. आणि त्याच्यानंतर जे आहे ते कॉम्प्लिकेशन होतात आणि त्यावेळेला गर्भपात करणं म्हणजे एक आईच्या जीवाला धोका निर्माण झालेला असतो. ओके, त्यामुळं हे खूप क्रिटिकल सिच्युएशन असते. मग अशा वेळेला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन जर खूपच क्रिटिकल असेल तर हा केलं जातं. बघा आता इथे मॅपमध्ये बघा, पहिल्यांदा आपण बघू की लॅटिन अमेरिकन म्हणजे काय. तर लॅटिन अमेरिकन म्हणजे बघा, एक तर म्हणजे वर्ल्ड मॅपमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, इकडे एशिया आहे, आफ्रिका आहे, इकडे युरोप आहे, इकडे ऑस्ट्रेलिया आहे, आणि हा पूर्ण जे आहे ते इकडे नॉर्थ अमेरिका, इकडे साऊथ अमेरिका आहे. बरोबर, तर बघा हा पूर्ण जो आहे याच्यामध्ये हा अमेरिका, त्याच्यामध्ये नॉर्थ अँड साऊथ आहे. पण इथून जो आहे हा ग्रीनमध्ये जो तुम्हाला दिसतो आहे हा लॅटिन अमेरिका आहे, आणि इकडचा जो असतो हा एंग्लो अमेरिका आहे. म्हणजे जस्ट एंग्लो अमेरिका म्हणजे त्यांच्या भाषेच्या ह्याच्यावरून त्यांनी ते केलेलं आहे. ओके, आता याच्यामध्ये तुम्ही या ग्रीनमध्ये तुम्हाला जर बघायचं असेल की कुठे आहे अर्जेंटिना, तर बघा इथे रेडमध्ये म्हणजे खालच्या बाजूला जो आहे तो अर्जेंटिना आहे इथे. ओके, हे जस्ट तुम्ही नोट करून ठेवा. बघू पुढे. बघा, CCTV सर्विलन्समध्ये जगातमध्ये खालपैकी कोण टॉपला आहे. ओके, तर CCTV, ओके, CCTV पहिल्यांदा CCTV जर तुम्हाला फुल फॉर्म आता माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, नसेल तर मग उद्या मी तुम्हाला तो सांगेन. ओके, तर बघा याच्यामध्ये जो आहे तो चेन्नई जो आहे, ओके, ते टॉपमध्ये आहे. म्हणजे CCTV युक्त शहर तुम्ही म्हणू शकता की जिथे खूप सारे असे CCTV ठेवलेल्या बसवलेले आहेत. ओके, आणि याच्यामध्ये जो आहे तो चेन्नई आहे. याच्या आधी कोणतं होतं शहर, तर चीनमधलं ताइवान हे शहर होतं. ओके, तर बघा चेन्नई टॉपला आहे. इथे CCTVचा ऑलरेडी जातो फुल फॉर्म आलेलाच आहे, तर त्यामुळे तुम्ही होऊ शकता. क्लोज्ड सिक्रेट स्पेलिंग इथे झालेलं आहे, क्लोज सिक्रेट टेलिव्हिजन. ओके, बघा चेन्नईमध्ये CCTV कॅमेरे जास्त प्रमाणात लावले गेले आहेत, कारण गुन्हेगारांचा शोध जो आहे तो चांगल्या पद्धतीने घेता यावा. ओके, तर तुम्ही बघाल की बघा CCTVच्या यूजमुळे जे आहे ते बऱ्याच ठिकाणी म्हणजे रॉबरी झालेली आहे, ओके, किंवा मर्डर केस झालेले आहेत, हे असे क्लिअरली जे आहेत ते CCTVमध्ये कॅप्चर झालेले आहे. त्यानंतर बघा, रामलिंगेश्वर पार्कचे उद्घाटन खालीपैकी कुठे करण्यात आलेले आहे. तर रामलिंगेश्वर पार्क जे आहे याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे ओडिसामध्ये. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांकचा ओडिसा. ओडिसामधल्या कुठे करण्यात आलेलं आहे, तर बहरामपूर येथे जे आहे ते ह्याचं करण्यात आलं आहे.
आपण ओडिशाविषयी बघू, पण नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा ओडिशाविषयी, तर आधी तो बघू आणि मग आपण ओडिशाची माहिती बघू आणि त्याचबरोबर जे आहे ते ओडिशाचे करंट अपडेट सुद्धा आपण कव्हर करू. बघा, कोणत्या राज्य सरकारने अपंग व्यक्तीबरोबर लग्न केल्याबद्दल सामान्य व्यक्तीला जे आहे ते 2,50,000 रुपयांचं रोख पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ऑब्विसली आता इथे ठरलेलंच आहे आपलं की ह्याचं उत्तर ओडिशा आहे. ओके, बघा खूप एक वेगळंच हे पाऊल आहे, आपण बघू याच्याऐवजी इम्पॉर्टंट. सामाजिक समरसतेला चालना देण्यासाठी ओडिशा सरकारने जे आहे ते अपंग व्यक्तींना जे आहेत ते ओके पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे PWD ओके पर्सन विथ डिसॅबिलिटी जे आहे तर बरोबर लग्न केलं तर सामान्य व्यक्तीला म्हणजे जी दुसरी व्यक्ती असणार आहे त्यांना 2,50,000 रुपये जे आहेत ते रोख देण्याचा निर्णय घेतला आहे. बघा याच्या टर्म्स अँड कंडिशन पण आहेत. नवीन छाननीनंतर म्हणजे नवीन स्क्रुटिनायझेशन होणार आणि त्याच्यामध्ये नवव्या जोडप्यास आर्थिक प्रोत्साहन दिले जाणार. बक्षीस मिळवण्यासाठी पुरस्कार आहे. वधूवरांनी लग्नाच्या वेळी अनुक्रमे 21 म्हणजे ते पूर्ण संज्ञान पाहिजेत. ओके, आणि जोडीदारांपैकी दोघांनीही प्रोत्साहन पुरस्कार घेतला नसला पाहिजे. म्हणजे ऑलरेडी लग्न केलेलं आहे मग ते हे झालं आणि त्याच्यानंतर दुसरं, तर असं नसणार आहे ती केस. विवाह पहिला म्हणजे हुंडामुक्त असला पाहिजे. त्यांनी एकतर म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट थ्रू अर्ज केला पाहिजे, म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट पाहिजे त्यांना. ओके, आणि जॉईंट खातं असणार आहे. ओके, आणि त्या जॉईंट खात्यामध्ये येणार आहे. रक्कम बघा कधी निघणार आहे, तर रक्कम निघणार आहे 3 वर्षांनंतर. संयुक्त स्वाक्षरीरित्या पैसे काढू शकतात. ऑब्विस आहे, म्हणजे तुम्हाला 3 वर्ष वेट करायचं. खूप चांगले टर्म्स अँड कंडिशन इथे टाकलेले आहेत. आता इथे तुम्ही बघू शकता मॅपमध्ये ओडिशा कॅपिटल भुवनेश्वर आहे. राज्यपाल गणेशी लाल आहेत. मुख्यमंत्री नवीन पटनाईक आहेत. विधानसभेच्या 147 जिल्हे 30 आहेत. लोकसभेच्या 21 तर राज्यसभेच्या 10 जागा आहेत. ओके, भुवनेश्वर म्हणाल तर तुम्ही ISO सर्टिफिकेशन मिळणारं जे आहे, सर्टिफिकेट मिळणारं देशातलं पहिलं शहरसुद्धा ठरलेलं आहे. स्थापना बघा कधी झालेली आहे याची. शेजारील राज्य पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश. करंट अपडेट बघा, एक तर सुनंदा सन्मान पुरस्काराची घोषणा केलेली आहे. ओके, राज्यातील अग्रगण्य साहित्यिक सरला पुरस्कार कवी नित्यानंद यांना मिळालेला आहे. ओडिशातील मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी ओडिशा राज्य शिष्यवृत्ती पोर्टल आणि सुमंगल पोर्टल असे 2 वेब पोर्टल सुरू केलेले आहेत. शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या समस्या सोडवण्यासाठी जे आहे ते सेचा समाधान ॲप सुरू केलेलं आहे. 9वा आंतरराष्ट्रीय सँड आर्ट फेस्टिवल तिथे पार पडलेला आहे. 2023 मेन्स हॉकी वर्ल्ड कप ओडिशामधल्या कलिंगा स्टेडियममध्ये आयोजित होणार आहे. आणि भुवनेश्वरला जे आहे ते ISO सर्टिफिकेट मिळालेलं आहे आणि ते पहिलं शहर देशातलं ठरलेलं आहे. ओके, बघू आता कालचा क्वेश्चन काय होता तुमच्यासाठी, ज्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं होतं. भारत आणि कोणत्या देशामध्ये स्कायरोस नावाचा युद्धाभ्यास आयोजित केला होता, तर तो केला होता भारत आणि फ्रान्समध्ये. ओके, मी फ्रान्सचं तुम्हाला सांगितलेलं, फिफा रँकिंग सांगितलेलं होतं आणि इतर बाबीसुद्धा कव्हर तिथे केलेल्या होत्या. आता आजचा क्वेश्चन तुम्हाला आहे, याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. कोणत्या देशातील संसदेने मलाला युसुफझई स्कॉलरशिप ॲक्ट 2020 पास केलेला आहे. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. ओके, कारण तो देशच आता न्यूज म्हणजे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने आता इम्पॉर्टंट झालेला आहे. जर लेक्चर आवडलं तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या कमेंट, तुमच्या प्रतिक्रिया नक्की मेन्शन करा. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.